चोरट्याने धुमाकूळ घातलाय. उच्चभ्रू वस्तीत घरफोडी, लुटमार आणि चोरीच्या घटनांमध्ये नाशिक शहरात वाढ झाली आहे. गेल्या 3 दिवसात चोरीच्या वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 13 घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये 3 लाखाहून अधिक मुद्देमाल चोरट्याने लंपास केलाय. दवाखाने, किराणा दुकान, घर फोडत चोरटे मुद्देमाल लंपास करतायत. भुजबळ फार्म परिसरात एका रात्री 3 ठिकाणी चोरी झाली आहे. ही चोरीची घटना CCTV चित्रित झाली आहे. एकंदरीत नाशिक मधल्या या परिस्थितीबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून. किरण, नाशिक मध्ये पोलीस आहेत की नाही? सुवर्ण, खर तर नाशिक शहरातल्या जर घटना बघितल्या तर दररोज 2 ते 3 घटना घडत आहे. जवळपास 3 दिवसात जर घटना बघितल्या तर 13 घटना घडलेल्या आहेत आणि विशेषतः 3 लाखाहून अधिक मुद्देमाल चोरीला गेलेला आहे. पोलीस रात्रीची गस्त घालता असं सांगितलं जातं. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी वेगवेगळे मोहीम राबवले जातात, पर्याय केले जातात, मात्र तरी देखील पोलिसांना यश मिळत नाहीये. पोलीस नाशिक शहरातील गुन्हेगारी रोखण्यामध्ये अपयशी ठरत असल्याचं एकंदरीतच दिसतंय. नाशिकचं जर उच्चभ्रू वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात घरफोड्या, त्याचबरोबर लुटमारीच्या घटना घडत असतील तर या निमित्तानं पोलीस काय करत आहे असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जातोय. सुवर्ण, धन्यवाद किरण संपूर्ण माहितीसाठी.